नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आहे. आज 5 जुलै. आता लगेच संध्याकाळी, रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे. काही भागांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. काही ठिकाणी जोरदार वारे, तर काही भागांमध्ये वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आता लगेच संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री तसेच मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहू शकतो, कोणत्या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण काही परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे. त्यामध्ये वर्धा, कोंडाली, उमरेड, भंडारा तसेच इकडं घोटी, सौसर, वरुड, मुलताई, गोंदिया या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे ठिकठिकाणी, तर काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे. चंद्रपूरमध्ये देखील आज रात्री, आता लगेच संध्याकाळी देखील या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. रात्री देखील मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहील. हलका मध्यम पाऊस रात्री देखील, मध्यरात्री देखील, मध्यरात्रीनंतर देखील पावसाचा जोर या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील आता संध्याकाळी आणि रात्री ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये जोर उत्तरी परिसरामध्ये जास्त राहील. अमरावतीचा उत्तरी परिसर, अचलपूर, अकोट, धरणी, बुरहणपूर, खामगाव, अकोल्याचा उत्तरी भाग, अमरावतीचा आसपासचा परिसर मध्यम पावसाची शक्यता आहे. हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल. मध्यम पाऊस ठिकठिकाणी तर जोरदार पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये आहे. मराठवाड्यात मित्रांनो ढगाळ वातावरण राहील. संध्याकाळी आणि रात्री तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर मराठवाड्यात कमी राहील. मध्यरात्रीनंतर देखील पावसाचा जोर मराठवाड्यात कमी राहण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो. मराठवाड्यातील जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये संध्याकाळच्या वेळी जो काही पूर्व भागातील जिल्हे आहे, हिंगोली, नांदेड, परभणी या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मित्रांनो आज रात्री बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. पूर्व भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. पूर्व भागामध्ये कोणता भाग येतो, निफाड, मालेगाव, वैजापूर वगैरे, श्रीरामपूर, कोपरगाव या भागांमध्ये पावसाचा जोर आहे, कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. नगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक भागामध्ये हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. परंतु हा पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल. तसेच नाशिक, पुणे, सिन्नर हा जो परिसर आहे, या परिसरातला जो काही पूर्व परिसर आहे, हा पट्टा, या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये रात्री देखील वारे बघायला मिळू शकतात. ताशी 15 ते 25, काही भागामध्ये 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील. पुणे विभागातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे देखील जिल्हे आहे. फक्त कोकण पट्ट्यालगतचा भाग वगळता इतरत्र पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाचा जोर कायम राहील. दक्षिण कोकणामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी काही परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. इतरत्र उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव विखुरलेल्या स्वरूपात आज रात्री पावसाचे वातावरण राहील. संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुख्यत्वे करून जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार तसेच मालेगाव वगैरे हा पश्चिम पट्टा आहे. या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये उत्तरी भागामध्ये मुख्यत्वे करून विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळच्या वेळी पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. रात्रीपर्यंत थोडासा जोर कमी होईल. पूर्व भागामध्ये बहुतांश भागामध्ये रात्री पावसाचा जोर कमी राहणार आहे. तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता आहे. आता लगेच संध्याकाळी मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या भागामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच बीड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या परिसरांदेखील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो. ही होती आज रात्रीची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.